ప్రణామితాను ఆర్నూ డోకిలో తుంచేసారు మంచి స్వాగతాయి. నేను ఋషికేష్ మరి ఆర్నూ డోకిన్ లా యూట్యూబర్ లైక్ షేర్ సబ్స్క్రైబ్ కలర్ డోకిన్ ఆవాజ్ ఆప్ల్యా హక్కాచా. यावर्षी शेतकऱ्यांचा कल कपाशीकडेच. गुलाबी बोल्ड काहीने गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीवर मोठा हल्ला चढवून हैराण केले होते. त्यामुळे या वर्षीच्या काही हंगामात शेतकरी कपाशीच्या बीटी बियाण्याकडे वळणार नाही असे बोलले जात असतानाच बाजारात काही फटका मारला असता कपाशीच्या बियाणांना चांगली मागणी आल्याचे दिसून येत आहे. यावर्षी हवामान खात्याने दिलेला पावसाचा अंदाज निदान सध्या तरी खरा ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. मात्र शेतकऱ्यांना आता मागील वर्षीच्या बियाण्यावर विश्वास नाही. बियाणे लागवड केल्यावर उत्पन्नात उत्पादन न निघाल्यास संबंधित बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.